स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात? बरे आहात? बरेच राहा, मस्त राहा। आम्ही चाललो आता मार्केटमध्ये, होलसेल मार्केटमध्ये अमरावतीच्या, तर तिथं गेल्यानंतर दाखवेल। चालत तर चला, निघत आहे आता पूर्ण टीम सोबत। तर आता आम्ही आलो आहे नांदगाव पेठच्या ड्रीमलँड मार्केटमध्ये, आतमध्ये, आणि सानंद जवळ कॅमेरा आहे। अरे किंग किंग। तर आता चाललो आतमध्ये, म्हणजे मी इथून पहिले होलसेल माल आणायची, माझ्या जो साडीचा लागत होता मी इथूनच आणायची। आणि इथे तुम्हाला थोडी तरी ओळख याच्यासाठी पाहिजे मार्केटच्या अंदर, कारण कसं असते ना, तुम्ही माल घेताना तुमची चॉईस, तुम्हाला काय माहीत आहे असं त्यांना सांगितलं तर पटकन माल तुम्हाला मिळतो। जर तुम्हाला चॉईस नसेल आणि माहीत नसेल फक्त मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर खूप टाईम जातो। आता इथले माझे सगळे दुकानदार, सगळे म्हणजे आतमधला स्टाफ माझा पूर्ण ओळखीचा आहे, तर त्यामुळे ते मला बऱ्याच दिवसांनी गेली होती, त्यामुळे ते मला म्हणत होते बऱ्याच दिवसांनी आला। तर आमचं असं चालू होतं, आम्ही संडेला याच्यासाठी गेलो, संडेला मार्केट चालू राहतं, काहीच मोजके दुकानं। आणि इथं आता आम्ही पहिला सगळ्यात पहिले नवरीचे कपडे बघायचे होते, लाचा बघायचा होता। आणि खरं सांगते तुम्हाला, इथं लाचाचे रेट ना तुम्हाला 5-5.5 हजारापासून 50 हजारापर्यंत लाचा मिळतो। हेवी कलेक्शन तुम्हाला जर बनारसी, साऊथ सिल्क, म्हणजे पैठणी, पेशवाई, महाग महाग सगळं इथं तुम्हाला मिळून जाईल। असं नाही काही तर महागच मिळतं, तर इथं 200 रुपयापासून साड्या तुम्हाला मिळून जाईल आणि होलसेल प्राईजमध्ये। तर इथे मग आम्ही प्रत्येकजण एक एक लाचा ट्राय करत होतो, आणि तिला खूप सिम्पल लाचे आवडत होते, पण कसं लग्न म्हटलं म्हणजे थोडासा हेवी लाचा असतो ना, त्यामुळे तर प्रत्येक लाचे त्यांनी वेअर करून दाखवले। आणि गेल्या गेल्या आम्हाला तिथे चहा, नंतर 2 घंट्यांनी मग आम्हाला नाश्ता आणला, म्हणजे आम्हाला तिथे 5-6 घंटे टोटल शॉपिंगला लागले। तर आम्हाला तिथे जाणवलं नाही की आम्हाला बिलकुल त्यांनी बोर होऊ दिलं नाही, त्यांनी इतके कपडे दाखवले ना, इतके कपडे आमच्या नागपूरमध्ये एवढे दुकानदार जेव्हा आम्ही जातो ना घणघण करतात, पण इथे बिलकुल नाही करत। आणि कोणाला होलसेलमध्ये माल आणायचा असेल तर नक्की मी कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्हाला लागला तर कमेंटमध्ये देऊन देईल। आणि हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल, तर आता आणि लाचा पण घेतला, लाचा पण महागच घेतला पण छान होता, एकदम सुंदर दिसत होता। भरपूर लाचे बघितले पण त्याच्यामधला जो सिलेक्ट, आणि लवकर झाला आमचा लाचा सिलेक्शन, कारण का तिने घरूनच सिलेक्ट करून आणलं होतं कोणचा कलर आणि कोणचा पॅटर्न। जर तुम्ही, तुम्हाला कोणत्या पॅटर्नच्या साड्या किंवा कपडे असले हे जर आपलं सिलेक्शन पहिले ठरलं असलं तर आपल्याला चॉईस करायला इझी जातं। तर इथं हळदीच्या साड्या बघत आहे, आणि त्यांनी प्रत्येक साडी तिला लावून दाखवली, लावून दाखवल्यामुळे आपल्याला चॉईस पटकन कळते। त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं, इथे बिलकुल तुम्हाला त्यांनी असं बोर झालं नाही। आम्ही 4-5 घंटे इथं शॉपिंग केली पण आम्हाला बिलकुल बोर झालं नाही। वरच्यावर आम्हाला चहा यायचा, जे आम्ही थकलो थोडंसं, कारण का शॉपिंग करू करू आणि बघू बघू खरंच हे होऊन जातं थोडंसं, पण आम्हाला बिलकुल तसं जाणवलं नाही, कारण का त्यांनी तेवढी सोय बरोबर घेतली आमची। आणि हळदीची साडी पण सगळ्या साड्या तिला ना, अर्थात ते लग्न आहे त्यामुळे स्वस्त साड्या तर पसंत पडणारच नव्हत्या, सगळ्या हेवीच घेतल्या, पैठणी, पेशव्याई, बनारसी सिल्क, साऊथ सिल्क, तर हेच कलेक्शन घेतलं साड्यांमध्ये, आणि सगळं हेवीच कलेक्शन होतं साड्यांचं। आणि बस्ता हा मोठा होता त्यामुळं आम्हाला तेवढा टाईम लागणं साहजिक होतं, तरी पण एका दिवशी सगळी शॉपिंग झाली, चपलीपासून शॉपिंग झाली। तर चला आता पांढरी साडी घ्यायची होती, तर पांढऱ्या साड्या त्यांनी भरपूर दाखवल्या आम्हाला, पण यातली एकही साडी नाही आवडली, कारण कसं आहे लग्न म्हटलं तर लग्नाला जरा वेगळी साडी पाहिजे। तर मग त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला प्लेन आणि काठ वेगळे पाहिजे होते आम्हाला, आणि व्हाईटनेस जास्त पाहिजे होता साडीमध्ये। तर त्यांनी भरपूर दाखवलं, मग त्यांनी इथे ना आम्ही मग ते कॅन्सल केलं, आणि मग त्यांनी थोडा 1-2 घंट्यानंतरही त्यांनी आम्हाला व्हाईट साडीचं कलेक्शन आणलं होतं आम्हाला जशी पाहिजे ते पण घेतली। ते काय झालं ना, एवढ्या गडबडीमध्ये इतक्या ह्या सगळ्या बनारसी सिल्क किंवा साऊथ सिल्कमधल्या साड्या होत्या तुम्हाला दिसायला जरी असेल, पण याचा पोत खूप हेवी होता, 6-7-8 हजारमधल्या साड्या होत्या, याचं पोत इतकं हलकं होतं ना, खूप सॉफ्ट होता कपडा, नरम, बिलकुल ह्या अंगावर साड्या फुगत नाही इतकं सॉफ्ट होतं। आणि हेवी साड्यांमध्ये ते एकच हा एक असतो प्लस पॉईंट असतो, ज्या तुम्हाला नेसायला खूप अशा इझी असतात आणि सॉफ्ट असतात, वॉशेबलसुद्धा असतात, म्हणजे कलर जात नाही साड्यांचे। तर आम्ही आला मग व्हाईट साडी आम्ही मग थांबवलं बघणं, कारण का त्यांनी, त्यांना जशी सांगितली तशी त्यांनी आणून दिली आम्हाला। पण प्रॉब्लेम हा झाला ना की आम्हाला ना हर एक साडीचे फोटो नाही काढता आले, कारण का मी याच्यामध्ये बिझी होती साड्या बघण्यात, सिलेक्शन करण्यात आम्ही सगळेजणं, त्यामुळे जो व्हिडिओ काढत होता तो सानंदच काढत होता,
त्यामुळे सानांनी जो काढला तो तुम्हाला दाखवत आहे. भरपूर होते ड्रेस मटेरियल आणि वन पीस हे ते भरपूर शॉपिंग केली, पण याच्यामध्ये एवढी शॉपिंग मला दाखवत जाणे आली कारण का आम्ही शॉपिंगमध्ये गुंग होता आणि सानन पण थकला होता, मग त्याने पण काढणं बंद केलं. जे तुम्हाला ही साडी जी दिसत आहे ना, ही साडी ना 6,500 आहे आणि ही साडी इतकी सुंदर आहे ना, फोटोत तर दिसत नाही पण ओरिजिनल इतकी सुंदर दिसत होती ना, खूप सुंदर दिसत होती ही साडी. आणि ही पण साऊथमध्ये पॅटर्नमधला टाईप साडी आहे आणि याचा पोत याच्यावर जो प्रिंट होती ना ती तुम्हाला दाखवताना आली जवळून मला, पण खूप सुंदर प्रिंट होती, त्याच्यावर नाजूक असे फ्लावर होते आणि इतकी सॉफ्ट होती ना, असं अंगावर घातल्यावर वाटायचं का खूप म्हणजे हलकी आहे घासायला घालायला ह्या साड्या. जेवढ्याही साड्या होत्या ह्या सगळ्या सॉफ्टमध्ये होत्या आणि हेवी होत्या. जसं मी सांगितलं हेवी रेंज 5, 6, 7, 8, 10, 12 या रेंजच्या वरच्या साड्या होत्या. आतमधल्याही होत्या काही, त्यांनी भरपूर दाखवल्या, पण लग्न म्हटलं म्हणजे थोड्याशा घरचे लोक जे असतात मुलं मुली भरपूर, पण एवढ्या सकाळ्या साड्या मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण का माझं खरंच लक्ष नाही राहिलं व्हिडिओ काढायचा. कमीत कमी त्यांनी आम्हाला 100 साड्या दाखवल्या असेल. आता 100 साड्या तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत ना प्रत्येक साडी, त्यामुळं आणि आम्ही त्यांना पहिलेच सांगितलं होतं का आम्हाला साऊथ सिल्कमध्ये दाखवा जेणेकरून साडी अशी सॉफ्ट पटकन नेसत आली पाहिजे, तर मग त्यांनी तो पॅटर्न आम्हाला जास्त दाखवला. अहेरासाठी साड्या इतक्या छान मिळाल्या आम्हाला, जी साडी मार्केटमध्ये 1200-1300 असेल ती अहेरासाठी इथे साडी 800-700 मिळाल्या. म्हणजे त्यांना चांगल्याच घ्यायच्या होत्या साड्या 1000 पण इतक्या छान साड्या मिळाल्या, त्या पण फुल प्रिंटेड पिकॉक पॅटर्नच्या साड्या मिळाल्या, त्या पण तुम्हाला सॉरी व्हिडिओमध्ये दाखवताना आला. वेळ मिळाला जर कधी योगायोग आला तर त्यांच्याकडे गेले तर तुम्हाला सगळ्या साड्या दाखवेल मी. साड्या खरंच खूप सुंदर होत्या, एक रेड पॅटर्नमध्ये घ्यायची होती म्हणून रेडमध्ये भरपूर त्यांनी प्रकार दाखवले आम्हाला. आणि ह्या तिला तिने ते लग्नासाठी हेच लाचा घेतला होता, व्हाईट साडी होती, नंतर भरपूर तिने बनारसी साड्या घेतल्या, नंतर साऊथ सिल्कच्या साड्या घेतल्या 2-3, तर तिने असं कलेक्शन तिचं छान खूप वेगवेगळ्या कलरचं कलेक्शन होतं. आता ज्या साड्या सिलेक्ट केल्या त्यानंतर आम्ही मग त्या घालून पण पाहणार होत्या 1-2 साड्या त्यातल्या ज्या कशा दिसते. काही काही साड्या कशा बघायला चांगल्या दिसतात पण अंगावर वेगळ्या दिसतात, त्यामुळे ज्या सिलेक्शन झालेल्या साड्या होत्या त्या पण अशा बघायच्या होत्या. ही पण बघा ही साडी किती सुंदर आहे, म्हणजे काही काही साड्यांचे ना कलर कॉम्बिनेशन इतकी सुंदर होते आणि पोत हात लावला तर साडीला असं वाट, ह्या साड्या वॉशेबल असतात, याला तुम्ही पाण्यातून जरी काढान तरी याचा कलर जात नाही. या साड्या महाग जरी असून पण याची जे म्हणतात ना मेंटेन करायला इझी असतात, ह्या साड्या खूप इझी असतात मेंटेन ठेवायला. आणि महाग म्हटलं तर त्याची कलर कॉम्बिनेशन चांगले मिळतात आपल्याला, त्याची फिनिशिंग चांगली मिळते. 1500-2000 आणि 6-7000 साडीमध्ये हा एक फरक असतो. याच्यात कॉपी साडी तुम्हाला 1500 पण मिळून जाईल, या ही ओरिजिनल आहे याच्यात ती कॉपी साडी पण मिळते 1500 आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे 250 चांगल्याच चांगल्या साड्या मिळेल. तर कोणाला लागल्या असेल म्हणजे पाहिजे असेल तर नक्की सांगा, अमरावती नांदगाव पेठ जवळ आहे. आणि कोणाला जर होलसेलमध्ये साड्या लागत असेल तर मी नक्की त्यांना तुमचा ॲड्रेस सांगू देईन, इथं थोडी ओळख ह्याच्यासाठी पाहिजे असते, तुम्हाला दाखवताना मग त्रास होत नाही, मग ते ओळखीचे म्हटलं तर थोडेसे त्यांना चॉईस कळून जाते समोरच्या माणसाची. आणि मी नेहमी इथे येते त्यामुळे त्यांना माहीत आहे माझं सिलेक्शन कसं आहे, तर ते मला त्यानुसार दाखवतात साड्या, म्हणून माझी साड्यांची खरेदी लवकर होते. ही पण साडी घेतली आणि ब्राऊन आहे, ही पण सिलेक्ट केली. ह्या सगळ्या म्हणजे तुम्हाला जेवढ्या साड्या दिसल्या सगळ्या सिलेक्ट केलेल्याच साड्या होत्या याच्यातल्या, बऱ्याच साड्या नाही दाखवल्या जसं तुम्हाला सांगितलं नाही राहिलं माझ्या लक्षामध्ये. आणि ही साडी ना ओरिजिनल इतकी सुंदर होती ना, खूप सुंदर होती ही साडी. तर असं हे साड्यांचं कलेक्शन भरपूर इथे तुम्हाला दिसत असेल बघताना. आणि बायांना किती बघितलं तरी साड्या म्हटलं का ते कमीच वाटते. ही साडी नव्हती आवली मला चार म्हणजे डोळ्याला बघायलाच भडक करायला वाटत होता. हा पण बघा इतके सॉफ्ट, हा पण खूप सॉफ्ट कपडा होता साड्यांचा, तर आम्हाला इतकं मनसोक्त बघायला मिळालं ते पण खुश झाले कारण का इतका वेळ कोणीच दुकानदार देत नाही. तुम्ही किती लाखाची गरज जरी केली ना तरी खूप चिडचिड करतात, पण आम्ही सिलेक्शन करताना पण त्यांना त्रास नाही झाला. आम्ही ही पण साडी सिलेक्ट केली, फास्ट सिलेक्शन केलं कारण का साड्या जर तुमच्या मनासारख्या भेटल्या तर तुमचं सिलेक्शन पण लवकर होतं. त्याच्यासाठी तुम्हाला साड्या दाखवण्याला पण तसाच पाहिजे जेणेकरून आपल्याला पटपट सिलेक्शन करता आलं पाहिजे साड्यांचं. त्यांना एकदा आपली चॉईस कळली, आपला पॅटर्न कळला तर ते बरोबर दाखवतात साड्या आपल्याला. तर आता सगळ्या साड्या आम्ही ज्या घेतलेल्या काही काही हेवी पीसेस ते वेअर करून बघत आहे, तर ही पण छान दिसत होती. आणि एक ही तर मला खूप आवडली, म्हणजे खूप आवडली ही, दिसायला ना खूप सुंदर, जवळून तर खूपच भारी दिसत होती. तर ही पण साडी सिलेक्ट केली आणि बघा सगळे एक एक साड्या अशा भरपूर साड्या लावल्या. मी जसं तुम्हाला म्हटलं मी नाही केलं एवढं शूट, आणि आता साड्यांचं आमचं बरंच सेटअपलं होतं
फक्त ज्या जराशा लावून बघायच्या होत्या साड्या, मग काही काही लावल्यानंतर वेगळ्या दिसत होत्या, तर मग त्या कट करून दुसऱ्या केल्या, तर अशा बऱ्याच साड्या. ही पण साडी खूप मस्त होती. काही काही कलर कॉम्बिनेशन जे आहे ना तुम्हाला सिल्कमध्येच मिळेल, इतर साड्यांमध्ये हे कॉम्बिनेशन तुम्हाला मिळत नाही. शायनिंग असतो आणि कलर जे असतात ना काही काही ते तुम्हाला वेगळ्या ह्याच्यात मिळतात. आणि ब्लाऊज सगळे डिझायनर होते अर्थात साड्यांचे, तिला पिकॉकच्या साड्या खूप आवडत होत्या, तर मग आम्ही पिकॉकच्या पण भरपूर साड्या घेतल्या, एरासाठी पण तशाच घेतल्या. तर आता साड्यांचं झालं, साड्यांमध्येच आम्हाला वाजले संध्याकाळचे 6, आणि मग आम्हाला तिकडून इथून निघाल्यानंतर आम्हाला सँडल्स घ्यायच्या होत्या. सँडल घ्यायसाठी आम्हाला अमरावतीच्या आतमधल्या मार्केटमध्ये जावं लागलं होतं. ही पण साडी सिलेक्ट घेतली, ही तर खूपच सुंदर होती. ही पण घेतली साडी, हिचा कलर बघा किती भारी दिसतो आणि शायनिंग बघा किती आहे. याच्यात तुम्हाला कॉपी साड्या मिळतात पण त्या एवढ्या सॉफ्ट नाही राहत, याच्यात मिळून जाईल तुम्हाला. तर चला आता हे असं सिलेक्शन साड्यांचं आम्ही भरपूर साड्यांचं केलं आणि बिल अर्थात भरपूर निघालं. मी अमाऊंट नाही सांगत पण भरपूर निघालं बिल. तर चला आता इथलं साडीचं झालं आपलं. तर आता बिल साड्यांजसं झालं घेणं, आता बिल बनवण्याची प्रोसेस चालू होऊन राहिली होती. आणि इथून आम्हाला मग अमरावतीमध्ये सुद्धा जायचं होतं आतमध्ये, तर तिथं पण आता बिल पूर्ण झाल्यानंतर तिथे जाऊ. तसे तर आम्हाला संध्याकाळचे 6 तर वाजूनच गेले होते. तर चला बिलिंग झाली आणि इथली शॉपिंग भरपूर होती, मला नाही दाखवता आली, एवढा मोठा व्हिडिओ नाही करता आला. आता निघालो ना अमरावतीला आणि इतका पाऊस होता ना, इथून मग आम्ही सँडल्स घेतल्या. सँडल घेतल्यानंतर मग आता निघालो आम्ही नागपूरसाठी. मी दुसऱ्या दिवशी स्टार्ट करत आहे कारण का रात्री आम्हाला वाजले यायला 11:30 वाजले रात्री, खूप वेळ झाला होता आणि अजूनही थकल्यासारखंच वाटत आहे कारण का पूर्ण दिवस जरी म्हटलं ना आपण एका जागी जरी असलं खालचं वर वरचं खाली करावं लागतं. आणि रात्री उशीर झाला यायला आम्हाला 11 येतानाच जेवण केलं मग आम्ही. आणि आता कामं माझे सगळे झाले आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या साड्या होत्या त्या बरेच जण मला कमेंटमध्ये विचारत पण होते, ताई अमरावतीला होलसेल मार्केट कुठे आहे? तर अमरावतीला होलसेल मार्केट जसं मी सांगितलं तुम्हाला ड्रीमलँडमध्ये आहे. ड्रीमलँडच्या आतमध्ये दुकान आहे आणि तिथले जर नंबर पाहिजे असेल तर पर्सनली मी देईन तुम्हाला नंबर त्यांचा. जर तुम्हाला 5-10 माल होलसेल माझे पाहिजे असेल तर मी नंबर वेगळा देईल. आणि जर तुम्हाला 25,000, 35,000, 35,000, 40,000 माल होलसेलमध्ये पाहिजे असेल तर तो नंबर वेगळा देईल. कारण का जर अमरावतीच्या अमरावतीत असाल, तुमचं नांदगाव पेठला होत नसेल येणं, तर आतमध्ये पण अमरावतीचे एक दुकान आहे, तिथला पण तुम्हाला ॲड्रेस देईन मी. तुम्ही तिथे जाऊन पण स्वस्त तुम्हाला साड्या मिळून जाईल. तुम्हाला 5-10 साड्या घ्यायच्या असेल तर स्वस्त मिळेल. आणि जर नांदगाव पेठमध्ये जाऊन तुम्हाला होलसेल रेटमध्ये साड्या घ्यायच्या असेल, तिथला पण पत्ता तुम्हाला मी देऊन देईल पूर्ण सगळं. तर चला बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवाय.